नमस्कार, मी सागर कारंडे आणि महाबोधच्या सर्व रसिक प्रेक्षकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. जळगाव घरकुलचे आरोपी नाशिक कारागृहात रवाना. जळगाव घरकुल प्रकरणी शिक्षा झालेल्या माजी मंत्री सुरेश दादा जैन यांच्यासह सर्व आरोपींना नाशिक येथील कारागृहात हलविण्यात आले असून या प्रसंगी तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. जळगाव घरकुल प्रकरणी शिक्षा झालेल्या सर्व आरोपींना नाशिक येथील कारागृहात हलविण्यात आले असून या प्रसंगी तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता. याबाबत वृत्त असे की घरकुल घोटाळा प्रकरणी 31 ऑगस्ट रोजी दुपारी निकाल लागून यात माजी मंत्री सुरेश दादा जैन यांच्यासह अन्य 48 आरोपींना शिक्षेसह दंड ठोकरावण्यात आला. आरोपींमध्ये माजी मंत्री गुलाबराव देवकर आणि आमदार चंद्रकांत सोनवणे यांचा देखील समावेश आहे. यातील काही महिलांना जामीन मिळाला असून अन्य आरोपी धुळे कारागृह तर 10 जण रुग्णालयात उपचार घेत आहेत. या दरम्यान आज सकाळी 11:30 सुमारास या सर्व आरोपींना नाशिक येथील कारागृहात हलविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. कागदपत्रांची पूर्तता करून लवकर या सर्व आरोपींना नाशिक येथील कारागृहात हलविण्यात येत असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. तर रुग्णालयातील आरोपींना नाशिक येथील रुग्णालयात ठेवणार की ते धुळे रुग्णालयातच उपचार घेणार याची माहिती मात्र अद्याप स्पष्ट करण्यात आलेली नाही. दरम्यान घरकुलच्या आरोपींना नाशिक येथे हलविण्याप्रसंगी धुळे कारागृहाच्या परिसरात तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. बऱ्याच आरोपींचे कुटुंबीय अथवा समर्थक या प्रसंगी उपस्थित असल्याचे दिसून आले. उभेद कादरी, धुळे.